बेळगावमध्ये सध्या वाहतूक कोंडी संदर्भात अनेक प्रकार आपल्या समोर येत आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील आरपीडी येथे अनेक अवजड वाहने ये जा करतात. त्याचबरोबर येथे अनेक महाविद्यालय असल्याने वाहतूक कोंडीही होते. आरपीडीचा रस्ता हा खानापूर गोवा अशा भागांना जोडतो. या रस्त्यावरून अधिक प्रमाणात वाहने संचार करतात आणि मुख्य म्हणजे हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जात आहे. पण आरपीडी येथे गेल्या 2 महिन्यांपासून सिग्नल लावण्यात आला आहे, पण तो काही अजून कार्यरत नाही. याकडे वाहतूक पोलिसांचे का दुर्लक्ष होत आहे असा प्रश्न जनता करत आहे. सिग्नल कार्यरत नसल्यामुळे वाहन धारकांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आरपीडी येथे अनेक महाविद्यालय आहेत, येथे ठिकठिकाणाहून विद्यार्थी येतात. बस मधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने आरपीडी येथे येणाऱ्या बस अगदी कोंबून भरल्या जातात, पण याकडे KSRTC विभागाचे काहीच लक्ष नाही. या ठिकाणी अधिक बस व्यवस्था करणे व ते वेळेत करणे गरजेचे आहे, कारण घरी जाण्याच्या घाईमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बसमध्ये तात्काळ थांबून जात आहेत. आणि मुख्य म्हणजे KSRTC कडून ज्या बस सोडल्या जातात त्या मोडकळीला आल्या आहेत, तरी सुद्धा या बस येथे सोडल्या जात आहेत. जर अशामुळे काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न उद्भवतो. KSRTC कडून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी न खेळता योग्य बस सेवा व्यवस्थित करून द्यावी हे त्यांचे कर्तव्य आहे, व हे कर्तव्य योग्यरित्या पार पाडण्याची निंतान गरज असल्याचे इथे दिसून येत आहे.